कोरोना व्हायरस विषाणूचा प्रसार जगभर होतोय आणि महामारी जगामध्ये पसरलेली आहे, पॅन्डेमिक आहे. जिकडे तिकडे लोक घाबरलेले आहेत, पूर्ण भारताला लॉकडाऊन करून टाकलं आहे. असे अनेक देश आहेत की ज्या देशांमध्ये लॉकडाऊन केलेलं आहे. इतका फास्ट तो पसरतो, वेगाने पसरतो, त्यामुळे लोक भयभीत आहेत. पण यावेळेला हे लक्षात घ्यायला पाहिजे की सगळ्यांनाच होईल अशी काही आवश्यकता नाही करोना. नंबर दोन, ज्यांना झालं त्यापैकी 80% लोक जे आहेत ते माइल्ड, फार किरकोळ स्वरूपाची लक्षणं त्यांना आहेत, ते काही सिरियस नाही आहेत. 20% जे लोक आहेत त्याच्यापैकी 10-15% लोक जास्त गंभीर आजारी आहेत. आणि टोटल जी आहे पॉप्युलेशन त्याच्यामध्ये साधारणतः 4-6% लोकांना मृत्यू येतो. पण ते पण जे मरण पावलेले लोक आहेत त्याच्यामध्ये वयस्कर लोक आहे, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम होता, ज्यांना लिव्हर किडनी याचे प्रॉब्लेम्स होते, तर त्या लोकांना म्हणजे त्या लोकांमध्ये जास्त मृत्यूचं प्रमाण आहे. त्यामुळे खूप घाबरून जाऊन असं मनोधैर्य खसू द्यायला नको आहे. या करोना मला होईल त्याच्यामुळे अँझायटी आहे, लोकांना चिंता आहे, भीती आहे, भयगंड आहे. काही लोकांना असे लक्षणं दिसायला लागले, थोडेसे थोडं सर्दी पडसं यायला लागलं की त्यांना वाटतं आपल्याला करोना झाला का, ते लगेच जाऊन डॉक्टरांना दाखवतात. म्हणजे लोकांच्या मध्ये भीती झालेली आहे काय करायचं. तर सरकारने ज्या सांगितलेल्या सूचना त्या सूचना पाळायच्या आहेत. मास्क लावा, हात धुवा वारंवार, एकमेकापासून 3 फुटाचं अंतर ठेवा, या सूचना त्या पाळायच्याच आहेत. पण एकदम खूप घाबरून जाऊन पॅनिक होण्याचं काही कारण नाही. त्याचबरोबर आपल्याला हे पाहायला पाहिजे की आता लोकांना प्रश्न पडला की आता पुढे कसं होईल, चिंता लोकांना आर्थिकदृष्ट्या किती नुकसान होईल त्याची चिंता लोकांना, आपल्या बिझनेसचं काय होईल, बिझनेस आपण करू शकू की नाही, का बिझनेस बंद करावा लागेल, लोकांना पगार देता येणार नाहीत का, काहींना असं आपली नोकरी चालली जाईल का, पुन्हा कामावर घेतील का, तर असे अनेक प्रश्न आहेत. आणि सगळं अनिश्चिततेचं वातावरण आहे. तर या अनिश्चित वातावरणामध्ये सगळ्यात पहिले आहे की त्याला विरोध न करणे अनिश्चिततेला, की नाही हे नको, असं नको, असं नको, असं नको व्हायला, ठीक आहे जे आहे ते आहे, जसा आहे तसा त्याचा स्वीकार करणे, त्याला विरोध न करणे. आणि मग स्वीकार केल्यानंतर ठीक आहे आता मला काय करता येईल त्याबद्दल कृती करणे, ॲक्शन घेणे. मी नेहमी म्हणतो की नेहमी आपण आपल्या डोक्यात असं ठेवलं की असं तर असं, असं तर असं, तसं तर तसं, असं तर असं, तसं तर तसं, नाही तर मग जसं असेल तसं. स्वतःला लवचिक ठेवा, मॅलिएबल ठेवा. जी कंडिशन येईल त्या कंडिशनमध्ये मी काम करेल, त्या कंडिशनमध्ये मी माझा उदरनिर्वाह करेल, त्या कंडिशनमध्ये मी व्यवस्थित राहू शकेल. असं तर कुणाला होणार नाही की करोना आला तर आता खाण्यापिण्याचा प्रश्न येईल वो आणि खाण्यापिण्यामुळे मरण पावलं असं होणार नाही. लोकांना खायला प्यायला नक्कीच मिळेल, सर्व्हाइव्ह तर होईलच, त्यामुळे तशी काही चिंता नाही आहे. सरकार सगळ्या तऱ्हेने मदत करत आहे, तर त्यामुळे खूप काही चिंताग्रस्त न होता, खूप टेन्शन न घेता, डिप्रेशन न होता. अकोल्यात तर काल परवाला एकाने आत्महत्या केली करोना झाल्यामुळे. तर असं न करता मनोधैर्य कायम ठेवायचं आहे. आणि खूप मोठा प्लॅन बनवता नाही आला आपल्याला. तर आपण काय करतो की समजा तुम्ही दिल्लीला आहात आणि दिल्लीला तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये आहात, खूप मोठा धोका आहे, खूपच जास्त धोका आहे, आणि तुम्हाला काही दिसत नाही, तुम्ही कार चालवत आहात. तुम्ही कार चालवता तुम्हाला की मला रस्ता साफ असेल ना, पूर्ण रस्ता, तरच मी कार चालवू शकेन, तर असं होणार नाही कारण धुकंच इतकं दाट आहे. अशाला आपण काय करतो की आपण कारचे लाईट लावतो, 2-4 फूट 6 फूट आपल्याला दिसतं तेवढी आपण कार पुढे 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 नेतो, जेवढं दिसलं तेवढं आपण कार पुढे नेतो, कार पुढे पुढे जाते आणि पुढलं पुढलं दिसायला लागतं, आणि असं करत करत आपण पूर्ण रस्ता पार करतो. महत्त्वाचं यामध्ये असतं की कार चालू ठेवणं आवश्यक आहे. तर कार चालू ठेवावं लागते तर आपण पुढे जाऊ. आज काय आहे की आज आपल्यासमोर जे काही आहेत आव्हानं, जे काही आपल्यासमोर येत आहे ते आज सॉल्व करा. आजचं आज काय आपल्यासमोर ते सॉल्व करा, आणि ते जर आपण सॉल्व केलं आणि आजचा वेळ आपण चांगल्या तऱ्हेने जर उपयोगामध्ये आणला, कन्स्ट्रक्टिव्ह वर्क केलं, प्लॅनिंग केलं पुढल्याकरता, तर डेफिनेटली हा सध्याचा जो कार्यकाळ आहे, हा सध्याचा जो वेळ आहे, आपण चांगल्या तऱ्हेने आपण घालवू शकू आणि पुढे आपल्याला आपलं जीवन जे आहे ते पॉवरफुली जगता येऊ शकेल. थँक्यू व्हेरी मच.